मी त्या काळामध्ये असे मानव समूहांवर लिहित होतो आणि ते लिहायचं एक कारण असं की मी विकुरांमधनं बाजूला झालो होतो आणि त्या आंदोलनात्मक याच्यामध्ये माझं काही मन रमत नव्हतं आणि त्यामुळे खंत होती की आपण काहीतरी जे समाजासाठी आपण काहीतरी करायचं असं जे ठरवून आपण केलं होतं च्या वाटचाल सुरू केली होती तर ती आपण सोडली अर्ध्यात असं आणि नंतर मग माझं असं लक्ष गेलं की वेगवेगळे मानव समूह आहेत, हमाल आहेत, निपाणीचे लोक हे आहेत, यंत्रमाग कामगार आहेत, हे अपेक्ष ह्यांच्यावर आपण लिहिली आहे आणि त्यांचं जीवन वाचकांपुढे ठेवली आहे. ती एक प्रकारचं सामाजिक काम आहे आपलं असं होऊ शकेल असं की माझ्या परीने मी केलेलं एक छोटासा काय खारीचा वाटा म्हणतात तसं आहे आणि तसे मी त्याच्यावर लिहित गेलो. पण ते सगळे जे लेख होते ना म्हणजे आता हा हमाल काय किंवा भटके काय सगळे त्याच्यामध्ये माझी माणसं अशी आधीच होती किंवा माझा आधीचा संपर्क होता पण वेशींच्या लेखाच्या बाबतीत तसं काही नव्हतं आणि ते कसं काय माझ्या कामाचं सुरू झालं काय झालं तिथून मी जायचो कारण मी बोहरेवाडीत नेहमी जायचो. मला ते खटपट्या स्वभाव आणि सारखं लाकडाच्या मध्ये कोरीव काम करणं त्याच्यामधनं ते सगळं त्या बोहरेवाडीची माझं जाणं आणि नुसतं तिथे फिरणं सुद्धा मला आनंदाचं वाटायचं. तो रस्ता वेश्यावस्तीतनं जायचा आणि जिथं ते अशा त्या खाटा टाकलेल्या बाहेर त्याच्यावर अशा बड्या बड्या अशा स्थूल अशा तऱ्हेच्या त्या वेश्यांच्या त्या घरमध्ये बसलेल्या असायच्या आणि सगळ्या त्या मुली त्या सगळ्या अशा नटून शकून त्या सकाळी म्हणजे मी साधारण सकाळी 11 सुमारास जात असेल तिथं त्या अशा रंगवून बिंगवून अशा सगळ्या तर मला हे आश्चर्य वाटायचं की असं कसं किती आहेत त्या बा आपले सगळे खिडक्या भरलेले आहेत सगळे जिने भरलेले आहेत केवढा संबंध हे असं ते असं आहे ये मेरी ज्या नाव ना असं असं तरीचं काहीतरी ते बोलायचं असं वाटायचं की असं स्त्रीचं हे कसलं रूप आहे असं उघडं नागडं असं लाचार असं काहीतरी असं मला वाटून मी पुढे जायचो असं. आणि एकदा मला थिएटर अकॅडमीशी माझा संबंध होता आणि त्यांच्या याच्यामध्ये एका याला कुठं राहतोस म्हणला तर म्हणलं त्या दाणी आणि चिंतीच राहतो मी असं म्हणजे म्हणजे ते विश्वास असती ती म्हणजे आमच्या पुढे सुरू होती. मग म्हटलं मग तू मला नेशील का त्या वस्तीमध्ये तर तो म्हणाला की चालेल पण मी असं करतो की माझं दुसरं एक माणूस माहितीचा आहे तो अगदी त्यांच्यातला आहे आणि तो तुला जास्त चांगला एक घेऊन दे माझ्या क्षेत्राच्या ओळखी जास्त आहे म्हणजे मला कोणी चालेल पण दे आणि तो मला कॉन्टॅक्ट मिळाल्यामुळे मी एकदम असं उत्तेजित झालो आणि मग जायला लागलो आणि ते सगळ्या म्हणजे तिचे काही जग होतं ना ते एंटायर लेवल तीच बोरेवाडी तोच लक्ष्मी रोड तेच सिटी पोस्ट सगळं तेच होतं पण ते मधला हा जो पॅच होता हा काहीतरी कसा वेगळा मिशन विर्याचा वास सगळीकडेच वाचतो मला मला अक्षरशः आणि त्या सगळ्या वेश्या त्या सगळ्या नटलेल्या थकलेल्या ह्या त्या सगळ्या मग त्यांच्याशी हळूहळू संवाद ते मुखी जनावरच होती त्यांना एकतर त्या कर्नाटकातनं आणलेले आहे त्यांना मराठी मिठी यायचं नाही पण आता गिरायकांची बोलून बोलून त्याला थोडंफार हिंदी मराठी असं यायचं मग ते जे काही असं हकीकत अशी हळूहळू मग ते सगळं घरवारीचं नकळत करायचं हां तिला संशयसुद्धा येता का म्हणे मग ते कुणीतरी माणूस बरोबर घ्यायचा ना हा तो जो माझ्या बरोबरचा माणूस होता ना तो असल्यामुळे मला सगळीकडे प्रवेश होता असा तर मला एक 2-3 त्याच्यात हे आठवत आहे की म्हटलं की तुम्ही आता किती वर्षी ते आलात का तर ती काहीतरी 12-13-14 अशा काहीतरी असं हां कोणी आणलं त्याच्या बापाने आणून विकलं अरे बापाने विकतोय आणि नंतर ते पैसे जे घरवालीने दिले त्या बापाला ते तिच्याकडनंच वसूल करून घेते त्या तिच्या कमाईतनं हां म्हणजे एक प्रकारे स्वतःला विकून घेते अशा तऱ्हेचे सगळं आणि जे कमावते ते निम्मं घरवाली घेते त्या निम्म्यातनं आणखीन तिचं मग खाणं पिणं मेकअप हे ते मग तो दारुडा भाऊ कोणतील कर्नाटकातनं येऊन मारहाण करून पैसे घेऊन जाणार असं सगळं शिकवत सगळं म्हणजे किती वर्षी काम करता मग तुम्ही तर 25-30 मी जास्त झालं नंतर नाही गिरायक येत म्हणजे मग काय करतो तर ते सगळे अशा एकमेकांकडे बघितले म्हणजे अहो जगते कोण नव्हते दुनियादारीचे लोक अंगावर घेत जगते कोण आणि तसाच सिमिलर अनुभव आला नंतर मी एड्सवर जेव्हा काम करत होतो जे लेख लिहायचं त्यावेळेला त्यांच्याकडे गेलो होतो असं आणि त्या माझ्याबरोबर त्या भागात काम करणारी एक संस्था होती त्यांचा एड्समध्ये अवेअरनेस येते त्यावेळेला असे खूप असे स्प्राऊट झालेले
त्याचा एक व्हॉलेंटियर होता तरुण थोरकर, आणि तो त्यांना त्या विषयांना काही असं जमवून सांगत होता की असा असा रोग आलाय नवीन आहे, कंडोम वापरायला सांगा तुमच्या गिरायकांना, आणि कंडोम नसेल तर मग तो आजार होईल, मग तो आजार झाला तर 10 वर्षात माणूस जातोय. तर ते हसले सगळ्या, 10 वर्षाची भ्याव घालतोय, आज आज धंदा नाही झाला, आज कंडोम दाखवलं ते गिरायक परत गेलं घरवाली लाथ मारून हाकलून गेलं रस्त्यावर, तिसऱ्या दिवशी मरेल माझं मन मढ पडलेलं असं काय सांगतोस काय सगळं जीवन. आपण असे मानवाधिकार, मला हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे, आपली स्वप्न असतात काय 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 व्हायचं असतं, आणि ते काही नाही. म्हणून मग मला त्या संबंध याच्याविषयी खूप असं विषण्णता आली. मी तर हमाला अमके तमके याच्याविषयी मी सुरुवातीला त्याची एक अशी स्पार्क एकदा पडली की नंतरचं जे माहिती जमा करणं असायचं त्याच्यामध्ये अलिप्तपणा माझ्या याच्यात असायचा, त्याच्यात अलिप्तपणा असा हेच नव्हता. त्यानं विचारलं का सगळं मुंबईचे बघितले ते बाजार, ते फॉकलंड रोड आणि ते कामाठीपुर आणि असे असे रस्त्याने असं उभ्या संध्याकाळ नंतर सगळ्याशी त्या पिंजरे, त्या पिंजऱ्याचे म्हणजे त्या बायका उभ्या सगळ्याशी, पिंजरे म्हणजे असे गज गज लावलेले असे छोट्या चौकोनी चौकोनी असे जाते प्रत्येक घरासमोर. म्हणलं काय त्रास आहे, तिने असे वरती करून दाखवला पाय, त्याला असे व्हेरिकोज वेन्स म्हणजे वेन फुगलेले, उभं राहून जाऊन म्हटलं ते बसत का नाही, म्हणजे घरवाले म्हणते की बसायचं नाही, बसलं की धंदा होत नाही, कधीच उभ्या राहतात, मेकअप करून 11 वाजता उभे राहतात की दुसऱ्याशी पाठ करून असं. हे सगळं जीवन म्हणजे किती गिरायक करतात जास्तीत जास्त गर्दीच्या काळात 25 काय होतं सध्याच्या शहरात जी कृती आपण जीवन जीवनात एकाच व्यक्तीबरोबर करत असतो ती सुद्धा अतिशय भावनिक परिपोष असतो, त्याच्यामागे या सगळ्या अशी असोसिएशन असतात, त्याच्यामागे तरलता असते. इथं काही नाही, तसा हमाल पोटं उचलतो तशी माणसं उचलत असत, अंगावर काय म्हणायचं. म्हणून मला या सगळ्या प्रश्नावर मला काय करावं ते मला कधीच असं सुचत त्याला उत्तरच मला मिळालं. म्हणजे वेश्या बाजारात नसावेत असं म्हणणं सोपं आहे, पण ते आहेत ना, त्याचं काय करायचं. मग तिथं म्हणलं की त्याच्यात सुधारणा करावी, त्या वस्त्यांमध्ये त्याच्यातलं शोषण काढून घ्यावं. मग कोण करणार आहे, कुठलाही बदल व्हायला ते तिथली एक संघटित शक्ती लागते ना त्याच्यामागे, ती नाहीच आहे तिथं, ते सगळं मुख्य जनावर भरलेली, तर कोण तुमचं करणार. त्यामुळे असा तिथले निदान आरोग्याचे प्रश्न तरी सोडवले, तसे पडायला आलेले इमारतीत काय की जुन्या वाडीत असे, आणि त्या कामाठीपुरात तसे अर्धे अर्धे पडलेली वाडे काही होती त्या बिल्डिंग तरी त्या उरलेल्या अर्ध्यात संबंध असत धंदा चाललेला अशी परिस्थिती. म्हणून त्या लेखाने मला खूप अस्वस्थ केले. स्त्रियांच्या प्रश्नाचं जे अनेक मी पैलू बघितले की त्याच्यामध्ये आपण असं परित्यक्त स्त्रियांचे प्रश्न, अंक्याचे प्रश्न, देवदासीही बघितले होते, पण वेश्या ज्या आहेत शहरातल्या आहेत त्यांच्यापुढे मी हातोपत झालो अशी माझी भावना आहे.